भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत भाजपा प्रदेश मुख्यालयात झाली या बैठकीत दोन राजकीय ठरावांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला एकेकाळी प्रगतीशील असलेल्या महाराष्ट्रात आज सरकार कुठे आहे असं विचारावं लागतं इतका अनागोंदी कारभार महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी समारोप करताना केली हे सरकार आल्यापासून भ्रष्टाचार खंडणी अत्याचार लाचखोरी अशा विषयांवर चर्चा होत आहे इतकं भ्रष्ट सरकार याआधी कधीही नव्हतं असं फडणवीस म्हणाले भ्रष्ट सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागेल आणि जनतेचे प्रश्न मांडावे लागतील ला असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं या महाराष्ट्रामध्ये किमान अशी अवस्था यापूर्वी आपण कधी बघितली नव्हती पण ही अवस्था जर या महाराष्ट्रात तयार झाली तर उद्या कोणाचंही राज्य आलं तरी महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतील कारण एकदा भ्रष्ट मार्गाने चालण्याची सवय ही जर नोकरशाहीला लागली तर ती नोकरशाही मग पूर्वपदावर येत नाही आणि म्हणून विरुद्ध संघर्ष आपण उभा केलाय आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे लढाई ही समोरून लढावी लागते ती फ्रंटल लढावी लागते ती बोटचेप्या धोरणाने लढावी लढता येत नाही पूर्ण ताकदीने लढावी लागते आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो आम्हाला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही नांदेड अमरावती मालेगावमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटना शुल्लक नाहीत देशात धार्मिक तेढ आणि अराजकता निर्माण करण्यासाठीचा हा एक प्रयोग होता सरकारच्या समर्थनानेच हे सगळे मोर्चे निघाले होते असा आरोपही त्यांनी केला मात्र भाजपा अशा गोष्टी खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले नक्षलवाद ही वैचारिक चळवळ उरली नाही तर हिंसाचार करणारी ती एक वेगळी अर्थव्यवस्था तयार झाली आहे जी नेपाळपासून दक्षिण भारतापर्यंत पसरली आहे असं फडणवीस म्हणाले त्याआधी खासदार प्रकाश जावडेकर यांनी बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जनतेचा विश्वास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खरी संपत्ती आहे असं जावडेकर म्हणाले राज्यातल्या राजकारणाच्या सद्यस्थितीवर या बैठकीत चर्चा झाली राज्यातली कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून महाविकास आघाडी सरकारने सर्व समाजघटकांचा विश्वासघात केला असल्याचं मत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय प्रस्ताव मांडताना व्यक्त केलं महाराष्ट्रात राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललं असून संवेदनशील मनाला याचा त्रास होत आहे असं मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटन सत्रात व्यक्त केलं या बैठकीला पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी सहप्रभारी जयभान सिंग पवैया राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप सैकिया माजी मंत्री प्रकाश जावडेकर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते